ठीक आहे. तुमच्या सचोटीवर विश्वास ठेवते आणि तुम्हाला कर्ज देते. भिसे, मी मुग्धाला घेऊन मीटिंगला जाते. यांना समजे कागदपत्र दाखवा, समजा समजावून सांगा आणि त्यांना हवे तेवढे पैसे द्या. राधाक्का, तुमचं काम होईल. अस्मी भैरी, मुग्धा प्रेम माझ्या घरी आलं आणि मी तिचं स्वागत भी करू शकत नाही, तिला भेटू भी शकत नाही. काय ग मम्मी, हाक मारलीस काय? आपल्याला मीटिंगला जायचं. अगं, मी कशाला यायला पाहिजे? तुम्ही जाऊन या. प्रश्न विचारू नको. चल. अस्मे, आज तुला एवढा उशीर का झाला ग? अगं, मी त्या निर्मला देवीच्या घरला गेलते. अरे देवा, मी पण आज तिथे होते. हिनं मला बघितलं तर नसेल? कधी गेलतीस? इकडे यायच्या आधी. किती वेळ होतीस तिथं? तासभर नाही, अर्धा तास. माहित नाही ग. कोण कोण दिसलं मग तुला तिथं? म्हणजे तिथं भांडली नाहीस ना कुणाशी? नाही ग, नाही भांडले. त्या त्यांच्या कामात होत्या, मी त्यांच्या पुढे बी गेले नाही. का गेलतीस तू आज? मी मुग्धाला भेटायला गेलते.
मुग्धाचा सोहम बद्दल गैरसमज झालेला, त्याची फोन भी उचलला ना, आणि तसं भी त्या निर्मला देवीचं मगरूर तोंड बघायची भी इच्छा नाही माझी। पण आया तू अशी उलट तपासणी का करायलास? नाही नाही उलट तपासणी नाही ग, सहजच विचारलं। आणि तू निर्मला देवी बद्दल काय उलट सुलट बोल नको। आय तू एकदम त्यासनी भेटून आल्यागत का बोलालेस? अग काहीतरीच काय, मी कशाला जाऊ त्यासनी भेटायला? तू जेव बर जेव। आय तू जेव की? वे जेवते की? दहा लाखाचं कर्ज मागायला राधक्काला 10 लाख रुपये कशासाठी पाहिजे असतील? आणि भिसे राधक्काकडून हप्त्याचे पैसे यायला जर वेळ लागला तर जरा सबुरीनं घ्या। ती बिचारी बाई 3 लेकी हात अशी घेऊन खानावळ चालवते नवरा नसताना, लक्षात ठेवा। पण मॅडम त्यांनी कर्ज घेतलंच नाही, तुम्ही गेला होते नको म्हणाल्या। कर्ज नको म्हणाल्या? तुम्ही घाबरवलं नाही ना त्यांना? नाही नाही मी कशाला घाबरू। मग एक काम करा, उद्या पैसे घ्या आणि स्वतः जाऊन खानावळीवर देऊया। मी राधाकाच्या खानावळी जाऊ? मम्मी मी देऊन येऊ का पैसे? नाही म्हणजे ते नाही नाही तू जायची गरज नाही, भिसे जातील। त्या दिवशी तू दारू पिऊन मॅडमचा अपमान करून तू तुझी वाट लावून घेतली, आता त्या राधकाच्या फेवर मध्ये झाल्यात आणि आता राधकाला 10 लाख देण्यासाठीच पाठवले मला। पण मी तुझ्या बाजूला आहे, मी तिकडे जाणारच नाही। अंगाशिकडे जाऊच नको, ते मॅडमनी दिलेले पैसे राधेला देऊच नको। तुमच्या मॅडम कडनं 10 लाख घे आणि ती मला दे, मी त्या 10 चे 20 लाख करीन आणि त्यातले 10 लाख तुला देईन, एका महिन्यात पैसे डबल। कैलास कडे केलंस तस लय बोलालेस। या दोघांचा एकमेकांसंग काय संबंध असेल? त्या निर्मला देवीला हे दोघं मिळालेले असतील का? आणि तिसरा तो तिचा गुंड पोरगा। सॉरी ते फोन मध्ये लक्ष होत म्हणून अचानक। सॉरी तू काहीतरी विचारत होतीस ना? काय नाही जाऊ दे सोड, आज मला त्या निर्मला देवीच्या पोराचं नाव समजलंय। निशांत नाव आहे त्याच। निशी दादा निशी दादा थँक यू बर का, तुमच्यामुळे माझं काम झालं, नंतर कॉल करून येतो घराकडं, पार्टी द्यायची ना तुम्हासनी।
माणूस तुला निशी दादा का म्हणला? निशी निशांत म्हणजे तूच आहेस तो निर्मला देवीचा पोरगा निशांत? असं का वाटतं तुला? कारण निर्मला देवीच्या पोराचं नाव निशांत आहे हे मला आजच समजलं आणि आता तो माणूस तुला निशी दादा म्हणला म्हणजे निर्मला देवीचा पोरगा निशांत तू आहेस आणि तुला हे आमच्यापासून लपवायचं होतं म्हणून तू मलाच काय आईला भी तुझं नाव सांगितलं नाहीस तू निशांत आहेस तुमच्या जला दादा गुंड भाई म्हणतात तो निर्मला देवीचा पोरगा तू आहेस अगं सगळं काय तूच ठरवणारेस काय मला काय बोलू देशील निशांत नावाच्या पोचलेल्या गुंड्या संघ मला काही बोलायची इच्छा भी नाही निशी तुला तुझं प्रेम कायमचं गमवायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता काहीतरी करायला पाहिजे थांब माझं नाव निशांत नाही दोन टेन्शन मध्ये असलेल्या माणसाचं वाटतोय निशी नॉर्मल टोन ठेव नॉर्मल खोट बोल पण रेटून बोल आता माझ्या समोर तो माणूस तुला निशी दादा म्हणला आणि माझं नाव निशांत नाही म्हणून खोट बोलायलायस वय अग तो मला निशी दादा म्हणला निशांत दादा नाही तुझं नाव निशांत नाही तर उगाच तो माणूस तुला निशी दादा का म्हणल अग कारण माझं नाव निशिकांत आहे फाईल घेऊन ये मी सांगतो तुला जा अरे नमस्कार अरे जगातला सगळ्यात दुःखी माणूस काय तुझं दुःख कमी झालं का नाही हो झालं दुःख जरा कमी झालं त्याचं काय आहे त्या दिवशी शत्रुपक्ष परत निघून गेला ना म्हणून बाय द वे मी मोहित इथे कॉलेजात प्रोफेसर आहे प्रोफेसर वा मी सोम वकील आहे अरे वा तुम्ही इथल्याच आहात का नाही इथला नाहीये जवळच्या गावचं आहे पण माझं ऑफिस इथे का रे ते निर्मला मॅडम कुठे राहतात तुम्हाला माहितीये का निर्मला मॅडम हा अरे कुमट्यातल्या सगळ्यांना त्यांचं घर माहिती आहे हे बघ इथन सरळ जा आणि नाक्यावरनं डावीकडे वळ तिकडचा सगळ्यात पॉश बंगला त्यांचाच आहे ओके थँक्यू तुम्ही ओळखता का त्यांना अरे निर्मला मॅडम म्हणजे माझ्या सासू मॅडम आल्या की त्यातली तुमची सगळी माहिती द्या मग मॅडम ठरवती तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही ते आलं मॅडम आल्या मागे आम्ही तुम्हाला भेटून गेलो होतो नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्या कर्जाविषयी आम्ही बोललोही होतो आम्ही तिघेही भागीदार आहोत तुम्ही आज आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही आलो विषय यांचं बोलणं झालंय यांना कर्जाचे पैसे देऊन टाका या तुम्ही थांबा मी येतो बाय तुमचं काय नमस्कार मॅडम माझं नाव मोहित महामुनी इथे डीसी कॉलेजात प्रोफेसर आहे माझं वजन 58 किलो उंची 5'9" आणि ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे कर्ज मागायला आलात का बॉडीगार्डची नोकरी मागायला नाव आणि प्रोफेशन सांगितलं तरी बस झालं की याच काय करायचंय हा हा हा
तब्येत बरी आहे ना व? हो बरी आहे. ओके. नमस्कार मॅडम, माझं नाव मोहित महामुनी. इथे डी सी कॉलेज मध्ये मी प्रोफेसर आहे आणि माझी उंची आणि वजन नाही. हा, माझी नोकरी सुद्धा पक्की आहे बघा. त्याच काय, मला गावातल्या घराच्या दुरुस्तीसाठी आणि लग्नासाठी 10 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे हो. आणि हे कर्ज मी परत फेडू शकतो यासाठी हे बघा. हे कर्ज मी फेडू शकतो यासाठी ही माझी सॅलरी स्लिप आणली. ह्यावर कॉलेजचा शिक्का आणि प्रिन्सिपलची सही सुद्धा. ते ठेवा, त्याची काही गरज नाही. कन्फर्म नोकरी आहे म्हणल्यावर प्रश्नच नाही. विसे कर्ज द्या यांना. हो, थँक्यू. आज ठसक्याचं खरं नाव समजलं. तो गॅरेज मध्ये काम करतोय हे बी समजलं. त्याच्याबद्दल मनात उगाच एक संशय होता, तो तरी मिटला. मनावरचं एक वजन उतरल्यागत वाटतंय. एक चांगला मित्र मिळाल्यागत वाटतंय. अस्मे, तू माझ्या संग मैत्री करावीस म्हणून मी नाही लजन तुझ्या संग खोटं बोललो असलो तरी माझ्या मनात खोट नाही. माझं प्रेम खरंय. मला नाही खोटं बोलायचं तुझ्या संग, पण तुला गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यात कधी मैत्री करायची वेळच नाही आली. तसं बघायला गेलं तर ठसक्या पहिलाच मित्र असेल माझा. पण मैत्रीचं नातं कसं असतंय नेमकं? कसं असाय पाहिजे? मैत्रीचं नातं वेगळंच असते, लोंगी मिरची आणि ठसक्यासारखं. पाणी पी की. ह्यो तुझ्या आठवणीचा ठसकाय, पाणी पिऊन थांबवायचं नाही. नंदा ताई म्हणतायत नाही वय, सासूच काय? हा तेच ते. भारतीय स्त्री खरंच स्वतंत्र आहे का की अजून तिला पुरुषांच्या मताने जगावं लागतंय? आपल्या कित्येक गावांमध्ये घरांमध्ये छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूण हत्या होतीये का? सांग का? आजची स्त्री पुरुषापेक्षा कमी आहे का? कमी आहे? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करते, नाव कमावते. स्त्रियांना मान मिळावा म्हणून स्त्रियांनीच आता लढायला पाहिजे आणि स्त्रियांनी सपोर्ट करायला पाहिजे एकमेकांनी. मुलगाच पाहिजे हा सोच आता चालणार नाही आणि आपण चालू द्यायचा नाही. या जगात येणाऱ्या मुलींचं स्वागत हे व्हायलाच पाहिजे. खरंच आहे, नंदाताई एकदम बरोबर बोलल्या. बायकांचे मुद्दे त्या कायम मांडत असतात. बायकांनी किंमत मिळावी म्हणून त्यांचं काम कायम चालू असतंय. आता हेच बघा ना, हिला माहेरून बोलवून घेतलं. ही तर त्या तिची स्वतः काळजी घेते. त्यासनी काय वाटलं असं का? आपली सून आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. खरच सासूच्या बाबतीत तू लयच भाग्यवान आहेस. फक्त मी बी काय बोलत राहिले. थांब, तुझ्यासाठी छान सरबत करून आणते.
कवे सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे सगळं. नक्की ना? जाऊ दे सोड ना, नंतर कधीतरी सांगेन. बरं मला सांग, पोटात बाळ असल्यावर कसं वाटतंय ग? तुला बी होईल ना तेव्हा समजेल की. अन्वी जे काळजी घेते का नाही तुझी? वय ते घेतात काळजी. शांत मावशी, हळूहळू. अगं कशी आहेस तू? आम्ही काय सांगायचं बाई, तू सांग कशी आहेस? मी मस्त आहे. बसून पी. कोणी येणार का? अगं आस्मीची वाट बघाल्या, अजून कशी आली नाही ती? कुठे जाणार बी नव्हती. अगं येता येता कविताकडे गेली असं आणत आली बघ. काय ग एवढी काय जमालेस? अगं सायकल पंक्चर झाली, मग चालत चालत जाऊन डबे पोहोचवले आणि आता येता येता नाक्यावर पंक्चर काढलं बघ. अगं मग आधी पंक्चर काढायचं नाही का? अरे वय की माझ्या लक्षातच नाही आलं, तरी किती सायकल वाले मला म्हणत होते पंक्चर काढून देतो म्हणून. म्हणलं नको, मी मस्त उन्हात चालत जाऊन डबे पोहोचवणार आणि लई लांब जाऊनच पंक्चर काढणार. कोण आहे? मी विजय. सॉरी एवढ्या रात्री त्रास द्यायला, पण अचानक कविताच्या पोटात दुखायला लागले. अरे देवा, तिला त्रास व्हायला लागले. आई कोल्हापूरला गेल्या आणि तेव्हापासून कविता सारखं तुमचंच नाव घ्यायला राधा का? तिनेच तुम्हाला बोलवायला पाठवले, तुम्ही आलात तर. थांब थांब, आले मी. देवी सगळं ठीक कर बाय. मी बी येते तुझ्या संग. वय चल डायरेक्ट आम्ही जाऊन येतो, तुम्ही नीट राहा. ताईडी आमच्या दोघींपैकी कोणाचा आवाज आला नाही तर दार उघडायचं नाही. पण तुम्ही दोघी लवकर या. वय दार नीट लावून घे. अगं आता ती बॅग कशाला घेतेस? अगं असं दे, काय लागलं बिगलं तर. चल ताईडी येतोय, नीट राहा. कडी लावून घे नीट. आज काय दाड भरले काय माहित. अर्चे नाही घाबरायचं. हा आई नाही घाबरत, आज मी नाही घाबरत. आज मी पेक्षा तू मोठी आहे, तू घाबरत्या छे अजिबात नाही. घाबरण्यासारखं काही झालंच नाही. माझा नाही और ईश्वर, आता तुला थोडा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. आता आता कविता हितच बाळाला जन्म देईल. तू आज जा आणि पटकन पाणी तापत ठेव. होते राधा, तू बाहेर जा जरा. ऐक कविता, काळजी करू नको, समजा चांगलं होईल. राधा काय, मी बाहेर थांबतो. झालं बाळा झालं, होईल ना, जरा धीर धर. झालं
बाळा तू जेवढं वरडशील ना तेवढं तुला जास्त त्रास होईल. तू तू वरडू नको, तू श्वास घे, मोठ्याने श्वास घे. मी हाय इकडं घाबरू नको. अरे देवा अगं मी हाय नको घाबरू. सगळं व्यवस्थित होणार. थांबी आल्या आईला नावच सांगणार आहे तुझं. नाही नाही नको नको सॉरी. दीदी कुठं गेल्या? कविता कविता श्वास घे बरं. आया श्वास घे. तायडे आता मला बिलय भीती वाटायला. दीदीला जायची काय गरज होती? अग आईला मत्तीला म्हणून गेल्या. उगाच गेल्या वय. आपण बी जायला पाहिजे होत. इथे बसून घाबरण्यापेक्षा तिथे गेलो असतो ते चाललं असत. वय विजय हे बघ तू घाबरू नको. आई कविता लहान बाळाला काय बी होऊ देणार नाही, विश्वास ठेव. अग कविता थोडी कळसोस बाळा. अग जरा जोर लाव, आता होणारच आहे. कविता श्वास घे बरं. आय लोकांना काय कारण सांगायची ती तू ठरव. आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही. तू जे सांगशील ते आम्हाला मान्य असेल. पण आम्ही इथं राहावं असं तुला वाटत असेल तर माझ्या या छकुलीला आणि कविताला कुठला बी त्रास झालेला मला चालणार नाही. तुम्हासनी काय करायचंय ना ते करा. पर कोणाच्या घरी जायची काही गरज नाही, इथेच राहावा. येडीस काय राधाक्का? अरे काय करायलास बिजू? एक लक्षात ठेव, काय बी झालं ना तरी सत्याची बाजू सोडायची नाही. सत्याच्या बाजूला आपलं माणूस असो किंवा मग नसो, दोघांनी बी सुखानं संसार करा. आणि कवे अगं सासूबाईंचा राग कसा निघल त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कर. अशी बघालीस आया तू लई ग्रेट आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. चल आता तिकडे आपली तायडी वाट बघत असेल. निघतोय आम्ही. काळजी घे. गरज नाही, त्यांची काळजी घ्यायला मी आहे. बेस्ट आहे. आता कसं बोललास? येतो. जर का आपण दोघी एक झालो तर या अपमानाचा बदला आपण घेऊ शकतो. त्या राधेची पार वाट लावू शकतो आपण.
सासूसासरीनं तुमच्या घरात येऊन तुमचा अपमान केला ना, आपण अख्ख्या गावापुढं तिचा अपमान करू. नाही म्हणजे जर तुम्ही ह्याला तयार असाल तर. मी तयार आहे, तू फक्त सांग काय करायचंय ते. पेपर छापायला पाहिजे. अक्के आता उलट दिवस मोजायला सुरुवात कर. मालक कुठे? मालक सुट्टीवर गेलेत. हा सुट्टीवर गेलेत. आणि तुमचं त्यो निशी कुठे आहे? असल इथं कुठेतरी. काम करत असल वय ना तांबड्या. कुठेतरी काम करत असल. कुठेतरी का असल काम करत. काम करत तो हित काम करतो तर दिसत कसा नाही? ए पांढऱ्या, अरनट बोल ना की. बोललो ना काम करत असेल. ए नट बोल आणजा. नट बोल्ट. हा छान नट बोल्ट. वा हॅलो. हा कुठं? हा येतो की, येतो की. कोण? तांबड्या. हा हा तांबड्या. माझ्यासाठी फोन आहे. हा ये तुला फोन आला. ये आलं. हे जरा दादाला द्याल. माझ्यासाठी माझ्यासाठी बोल. फोन आहे. फोन. हा हे पांढऱ्या किती वेळ? अरे ये की लवकर. पांढऱ्या तुझा हात एवढा बारीक आणि नाजूक कस काय रे? लवंगी मिरची तू? अक्के देवाकडं माझ्यासाठी बी जरा आशीर्वाद माग की. आणि हा मला तुझे बी आशीर्वाद पाहिजेत बर का. तुझ्या मनात काय आहे मला नाही माहिती, पण जे असल ते जर चांगलं काम असल तर माझे नि देवाचे दोघांचे बी आशीर्वाद आहेतच की. आयो
आई कुठे? अगं आया ना, मी बाहेर गेलात, मी भांडी घासते. काय झालं? काय नाही, सामान घेऊन आल्या, कोणी दिसलं नाही म्हणून विचारलं. हा माझी भांडी घासायची राहिल्यात, तुला काही खायला हवं? भूक लागली? नाही नको, चल मी येते मग तिला. चल. कागद तर आता माझ्याकडे आलं राधे, आता कस सिद्ध करशील घर तुझ्या नावावर हायते? कुठन दाखवशील पुरावा? आता लवकरच हे घर आणि खानावळ सगळं माझ होणार. वया आखी, तू एवढा आपुलकीने बोललीस, मला भरूनच पावलं बघ. आता का नाही आपण दोघी जणी एकत्र मिळून देवाला नमस्कार करूया.